चल या फुडे सामना सुरू होत असल्याचा पंतांचा इशारा होता. मयूर बोरकर बद्दल बोलायचं झालं तर यॉर्करलिंग गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला आणि या पुऱ्या या क्रिकेटच्या हंगामामध्ये इनफॉर्म अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना तोच या ठिकाणी ओव्हरसीज प्लेअर धारगा डायनामिक संघाकडून खेळताना आपल्याला दिसतोय. चला मैदानावर पहिल्या षटकातील पहिला चेंडू पंतांचा सामना सुरू झाल्याचा इशारा. पेन एम बिमल एक तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आणि पहिला चेंडू उलटा चेंडू या ठिकाणी मात्र थोडासा भंबल होतोय. फलंदाज सत्यम बॅटच्या वरच्या बाजूला लागतोय. एक संधी होती या ठिकाणी एक सुरेख फटका खेळण्याची मात्र वेगवान चेंडू टायमिंग खास या ठिकाणी होत नाहीये. फलंदाजाचं स्वतःच खातं खोलतोय संघाचं खातं खोलतोय बिंबाद एक अशी सुरुवात पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर पेमेंट प्रीमियर लीगचा आजचा तिसरा दिवस पहिला सामना धारगा डायनामाइट्स विरुद्ध हसापूर वॉरियर्स या दोन संघादरम्यान. आडव्या बॅटचा फटका मात्र चेंडू काही बॅटला लागत नाही. स्विंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने जातो. थोडासा सफल होत मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा त्या खाली जागेमध्ये प्रयत्न मात्र यशस्वी ठरतो तो मुन्नाचा. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. दोन खेळाडू केवळ 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसतात. मोठी गॅप आणि त्या गॅपमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता तो सलीलचा. यावेळी एक सुरेख फटका खोदून काढलेला चेंडू हवेमध्ये बराच वेळ शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित मात्र चेंडू हाताला लागतो. अक्षयच्या चेंडू खाली पडतो. एक सिंगल मात्र मिळतो मुन्नाला एक जीवनदान मिळते आणि दोन्ही फलंदाज आपलं खातं खोलतो. एकूण धावसंख्या पोहोचते ती बिनबाद दोन धावा. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक या मैदानावर सुरू असताना प्रारंभीच्या षटकात हाणामारीच्या षटकात मोठी फटकेबाजी करावी हा मनसुबा असेल यात सलामीच्या जोडीचा. परत एकदा यॉर्करलिंग पद्धतीचा चेंडू मात्र ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू जातोय. एक सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन एक टिचून गोलंदाजी ज्याला अनुशासित गोलंदाजी असं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये संबोधलं जातं तीच गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती मयूर बोरकर याच्याकडून. का मला ओव्हरसीज प्लेयर्सचा दर्जा आणि का संघात समावेश हेच दाखवून देतो या पहिल्या षटकात. एक सुरेख चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकल मध्ये टाकलेला आडव्या बॅटचा फटका मात्र चेंडू बॅटचा संपर्क होत नाही. सही निशाने के ऊपर ठिकाने के ऊपर असं ज्याला संबोधलं जात अशा पद्धतीची गोलंदाजी मयूर बोरकरची आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र जमिनी लगतचा एक सुरेख फटका मिड विकेटच्या दिशेने जातो. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय तो एक सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. एका किपायची षटकाची पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती होते. अवघ्या 3 धावा मयूर बोरकर आपल्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्ची घालतोय आणि हसापूर वॉरियर्स संघाचा जर विचार केला थोडीशी संत गतीने सुरुवात म्हणावी लागेल ती हसापूर वॉरियर्स संघाची. मात्र सामन्यात अजूनही 7 षटकांचा खेळ बाकी. अजून एक पॉवर प्लेच षटक बाकी. एक ध्रुव षटक बाकी आणि समर्थ गाव सारखा कसलेला फलंदाज अजूनही तंबू मध्ये बाकी. आणि त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेटच्या सीझनमध्ये इनफॉर्म फलंदाज विकेट किपर बॅट्समन म्हणून ज्याची गणना होते तो स्वप्नील उर्फ बाबा माईक या संघामध्ये अजूनही बाकी. आणि गोलंदाजीमध्ये कमेंट्री बॉक्सच्या दूरवाला एंड कडून येतोय गोलंदाजीसाठी तो म्हणजे अक्षय. अक्षय नाईक
हा एक युवा गोलंदाज आणि बऱ्याच सामन्यांमध्ये बऱ्याच स्पर्धांमध्ये आपला गोलंदाजीची जादू त्याचबरोबर फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच अक्षय नाईक आपल्याला दिसतोय कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच्या एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि सामना करेल तो सत्यम यावेळी स्विंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर पिलर लेंथचा चेंडू थोडासा शॉर्ट होता मात्र वेगाने येतो चेंडू आणि त्या एंडकडून गोलंदाज ज्यावेळी गोलंदाज करतो त्यावेळी वेगाने चेंडू येतो टायमिंग करणं थोडस कठीण होतंय ते फलंदाजांना एक चांगला गोलंदाजीचा प्रदर्शन ऍक्शन अतिशय सुरेख रनअप अतिशय सुरेख आणि त्यानंतरचा चेंडू मात्र निर्धाव पुन्हा एकदा तसाच चेंडू पाठलाग करण्याचा प्रयत्न मात्र यावेळी थोडासा ऑप्शनचा बराच बाहेर पंचांचा वाईडचा इशारा येतोय अतिरिक्त धाव आजच्या दिवसातील पहिली आणि अतिरिक्त धावाने धावसंख्या मात्र पुढे सरकते येते बिनबाद चार धावा नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचं निमंत्रण एच वाय एस वॉरियर्स हसापूर संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात धारगाव डायनामिक संघाविरुद्ध खेळताना त्यावेळी आडव्या बॅटचा फटका मिडआर्मच्या दिशेने जातो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो परती करतोय तो पण एक सिंगल मात्र मिळतोय आणि एकेरी धावाने धावसंख्या मात्र पुढे सरकते ते पाच धावा एका मोठ्या फटक्याची आवश्यकता ते हसापूर वॉरियर संघाला जे या ठिकाणी धावसंख्येला आकार देईल धावसंख्येची गती वाढवेल तर दुसऱ्या बाजूने मयूर बोरकरने जी सुरुवात करून दिली पहिल्या षटकात तीच लय कायम राखण्याचा प्रयत्न असेल तो गोलंदाजांचा एक सुरेख फटका कवरच्या दिशेने जमिनी लगतचा एक लाजवाब फटका ज्याला लेदर बॉल मध्ये विदरंग कालपट्टा फटका बट्टा बट्टा चेंडू सीमारेषेच्या बाहेर मुन्नाच्या बॅट मधून चौकार निघतोय ज्या चौकाराची अपेक्षा केली जात होती जो मोठा फटका नितांत गरजेचा होता तो फटका या चेंडूवर मात्र मारला जातो थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता मात्र सही नसेल आणि सही दिशा या ठिकाणी दिली जाते ती मुन्नाकडून आणि चौकाराने धावसंख्या मात्र आता पोहोचते एकदा मोठा फटका खेळायचा होता चेंडू छोट्या श्रेणीचा होता बॅट चेंडूला स्पर्श करत नाही बाकीचं काम बाकीचे सोपस्कार पूर्ण करतोय तो मात्र विकेट कीपर एका निर्धाव चेंडूची समाप्ती एक चौकार बसल्यानंतर सुरेख कमबॅक म्हणावं लागेल ते अक्षयचं या मैदानावर वेगाने गोलंदाजी आणि मध्ये मध्ये स्विंगची गोलंदाजी करताना हा युवा गोलंदाज आपल्याला दिसतोय पुन्हा एकदा एक मोठा फटका गगनचुंबी फटका चेंडू मात्र विसावतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ताकदीचा अणू टायमिंग अतिशय सुरेख मात्र ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा त्याच्या हातामध्ये झेल देऊन तंबू तो परततोय तो सलील या ठिकाणी एक चौकाने नटलेली पाच धावांची ही खेळी अखेर संपुष्टात आणतोय तो अक्षय नाईक आणि पहिला हजरा बसतोय तो एच वाय एस वॉरियर्स हसापूर संघाला आता मात्र ज्या खेळाडूची तारीफ करताना शब्दही अपुरे पडतील ते तोच खेळाडू सुपरमॅन म्हणून ज्याला संबोधलं जातो तो समर्थ गावस आता मात्र वन डाऊनच्या रूपाने मैदानामध्ये जातोय स्ट्राईकला असेल तो सत्यम नऊ धावा अवघ्या धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एक गडी बाद अशी सुरुवात या ठिकाणी वॉरियर संघाची यावेळी मात्र उंच फटका हवेत फटका चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक लागोपाठच्या दोन चेंडूवर सलामीची जोडी गारद करतोय अक्षय नाईक या ठिकाणी एक चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन एक चौकार बसल्यानंतर असं वाटलं होतं हे षटक मोठं होईल का मात्र त्यानंतरच्या शेवटच्या दोन चेंडूवर सलामीची जोडी मात्र तंबूत परत पाठवतोय अक्षय नाईक नऊ धावा धाव फलकावर दोन गडी बाद अशी मात्र आता बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते वॉरियर संघाची
आता मात्र नवीन जोड़ी मैदान मध्ये जायचं, नवीन भागीदारी साकारायचे, विकेट कीपर बैट्समन स्वप्न उर्फ बाबा मलिक आपल्याला मैदान मध्ये दिसतोय। एक 12 नंबर ची जर्सी, एक 22 नंबर ची जर्सी, फलंदाजी करावी लागेल, एक मोठी धावसंख्या या मैदानावर उभारावी लागेल आणि गोलंदाजी साठी तो पुन्हा एकदा मॅन फ्रॉम सावरडेम मयूर बोरकर। 9 धावा धावफलकावर 2 गडी बाद अशी थोडीशी बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र स्ट्राइक वर असेल तो स्वप्निल मळिक, सामना करेल तो मयूर बोरकरच्या गोलंदाजीचा। एक चतुरस्र गोलंदाज म्हणून गोवा राज्यामध्ये नावाजलेला मयूर बोरकर आपल्याला दिसतोय। दोन्ही खेळाडूंना मात्र आता एक साझेदारी बनवायची, झटपट साझेदारी बनवायची आणि आपल्या संघाला मात्र एक सुस्थितीमध्ये नेऊन ठेवायची ही जिम्मेदारी असेल या दोघांच्या खांद्यावर। डेड बॉल चा इशारा येतोय पंचांचा, गोलंदाज मयूर बोरकर सज्ज होतो। एक मोठी क्रिकेट स्पर्धा, या क्रिकेट स्पर्धेला नावलौकिकला प्राप्त अशी उलटा चेंडूला या ठिकाणी स्कोलेक पंचांच्या जवळून खेळला जातो। मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण स्वतःचं खातं खोलतो या ठिकाणी स्वप्निल उर्फ बाबा मलिक आणि धावसंख्या मात्र दुहेरी आकड्यामध्ये परावर्तित होते। ती 2 गडी बाद 10 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त करतोय अक्षय नाईक। एक यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, वेगाने टाकलेला चेंडू आणि मोक्याच्या वेळी बॅटला स्पर्श करतोय चेंडू। समर्थ गावसही आपलं खातं खोलतोय, सिंगल बरोबर एकूण धाव संख्या पुढे सरकते 11 धावा फलकावर 2 गडी बाद। मयूर बोरकर परत एकदा, यावेळी मात्र वेगात चेंडू या ठिकाणी मिस होतोय, पंचांचा इशारा 22 चा येतोय, फलंदाज बीट, विकेट कीपर बेडर, वेगाने चेंडू सीमा क्षेत्राच्या बाहेर चौकार। या ठिकाणी धावा कशा येतात, त्यापेक्षा कधी आल्या आणि किती आल्या याला क्रिकेटमध्ये महत्व। चौकार आणि धावसंख्या बदल, धावसंख्या परावर्तित 15 धावा धाव फलकावर। नमस्कार, आप सबके साथ और सबके एक सुरेख चेंडू, पायावरील चेंडू हलके तटवला जातोय, स्वतः गोलंदाज मयूर बोरकर चेंडू जातोय, आणखी एक सिंगल मिळते, सिंगल बरोबर एकूण धावसंख्या 16 अशी धाव फलकावर। धावसंख्येला लगाम घातला होता पहिल्या 2 षटकामध्ये, 9 धावा 2 गडी बाद आणि त्यानंतर मात्र एक चौकार 22 चा मिळतोय आणि धावसंख्या आता मात्र थोडीशी वाढताना दिसते। 16 धावा धाव फलकावर 2 गडी बाद अशी सुरुवात या ठिकाणी असा पुरवार या संघाची। एक वर्करलिंग पद्धतीचा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न होता, हो ना की परिस्थिती या ठिकाणी निश्चितपणे थोडस जोखीम बरं झालं असतं, मात्र मोक्याच्या स्वप्निल त्याला परत पाठवतोय समर्थला आणि संभाव्य धावबाजीची संधी मात्र हुकली जाते। अक्षय पहिल्याचे प्रयत्न चेंडू अडवण्यात अयशस्वी ठरतोय, निर्धाव चेंडू समाप्त होतोय। एक मोठा फटका, सुरेख फटका मिड विकेटच्या दिशेने खेळला जातो, मिडॉलवर क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतो, परती करतोय, थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने एक सिंगल मिळते। बरोबर याच बरोबर तिसऱ्या षटकाची समाप्ती होते, 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 17 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात मयूर बोरकरच्या गोलंदाजीचं विश्लेषण पहा, 2 षटक आणि 7 धावा, अतिशय लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी मयूर बोरकर कडून आपल्याला पाहायला मिळत आहे। अजून एक ध्रुव षटक येणं बाकी आणि तोपर्यंत समर्थ गावस आणि स्वप्निल मळिक या दोन्ही फलंदाजांना मात्र आपल्या संघासाठी एक संकटमोचकांची फलंदाजी करावी लागेल। डिफेंड चॅम्पियनशिप म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तेच
असफर वॉरियर्स संघाला मात्र या सामन्यात सलामीच्या सामन्यामध्ये मोठी धाव संख्या उभारावी लागेल, कारण जशा पद्धतीच्या गेल्या दोन दिवसांमध्ये ही खेळपट्टी खेळली गेली, हे मैदान खेळलं गेलं, तर म्हणजे 80 धावा 8 षटकात नितांत गरजेच्या असतात ते प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आणि त्याचसाठी या जोडगोळीला मात्र एक चांगली फलंदाजी फटकेबाजी करावी लागेल, धावसंख्येला आकार द्यावा लागेल, तो म्हणजे शेवटच्या षटकापर्यंत एखाद्या फलंदाजाला एक स्थिर स्थावर एक चांगली फलंदाजी आपल्याला या ठिकाणी गाजवावी लागेल. तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजांना हे अडसर दूर करावा लागतील, सुपरमॅनला लवकर बाद करावं लागेल. जर सुपरमॅन टिकला तर मात्र या ठिकाणी तुमची विजयाची संधी हुकली म्हणून समजायची. गोलंदाजीमध्ये पहिला बदल हर्ष देतोय, हर्षद मातोंडकर ओव्हरसीज खेळाडू. समर्थ साठी हा थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, मात्र जी अपेक्षा केली होती त्या वेगाने चेंडू आला नाही आणि एकेरी धावावर मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागतं. एक सिंगल बरोबर धावसंख्या मात्र पुढे सरकते, धावसंख्या पोहोचते ती 18 धाव धावफलकावर दोन गड्यांच्या मोबदल्यात. वर्करलिंग पद्धतीचा चेंडू स्लो होऊन गती परिवर्तन थोडस करतोय आपल्या या गोलंदाजीमध्ये. एक सिंगल केवळ मिळते आणि सिंगल बरोबर एकूण धावसंख्या 19 धावा धावफलकावर. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे एखादा कच्चा गोलंदाज असेल अजूनही ध्रुव षटक ते 6 चेंडू निर्णायक ठरतील ते या सामन्यातील, आणि त्याचीच वाट बघत या ठिकाणी सिंगल डबलवर निर्भर. एक मोठा फटका गगन चुंबू फटका, चेंडूला दिशा दिली जाते आणि एक चेंडू मात्र जातोय तो सीमा क्षेत्राच्या बाहेर 6 धावांसाठी. सुपरमॅनच्या बॅट मधून एक नजाकत बरा फटका ज्यावर लिहिलं होतं इट्स सिक्सर, आणि या षटकाराने या धावातील हा पहिला षटकार एकूण धावसंख्या पावशक्ती मधील अर्थात 25 धावांवर. मयूरच्या गोलंदाजीवर हल्ला बोल फुलटा सेनो, परत एकदा सुरेख फटका मात्र यावर चूक होते आणि ज्या चेंडूला भिरकावलं गेलं पाहिजे त्या सीमारेषेच्या बाहेर तो चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि धोकादायक वाटत असताना सुपरमॅन मात्र या ठिकाणी एक षटका ठोकत मध्ये तंबूच्या दिशेने परततोय. 25 धावावर हा मोठा हादरा, जसा एखादा भूकंप होया तशा पद्धतीचा हा गडी बाद या ठिकाणी होतोय. समर्थ गाव स्तंभच्या दिशेने रवाना होतोय. हा चेंडू बऱ्याच वेळा समर्थ गावच्या बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर जातो, मात्र कधी कधी याच चेंडूवर हा आत्मघाती फटका म्हणावा लागेल. मात्र क्षेत्ररक्षकाची तारीफ त्या ठिकाणी करावी लागेल, कोणतीही गडबड न करता कोणतीही घाई न करता संतुलन बिघडू न देता हा सुरेख असा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि एका मोठ्या खेळाडूला मात्र तंबूच्या दिशेने रवाना केला जातोय. या अगोदरच्या चेंडूवर षटकार आणि सुरेख कमबॅक गोलंदाज हर्षद मातोंडकरचा आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख चेंडू लाजवाब चेंडू आणि पॉपिंग क्रीजच्या बाहेर आणि बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, हेच क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अनेक वेळा सेट होतंय असं फलंदाज वाटत असताना एक अळवणी घडते, समर्थ गाऊस बाद होतो आणि त्यानंतर आलेला खेळाडू केवळ हजेरी लावण्याचं काम करतो, पॉपिंग क्रीजच्या थोडासा बाहेर काय पडतो आणि एसटी रक्षक आपलं काम मात्र चोख बजावतोय आणि आल्या पावले त्या फलंदाजाला यशवंतला मात्र माघारी पाठवतो आणि लाख आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा बिकट परिस्थितीमध्ये येऊन ठेपतो. हसापूर वॉरियर्सचा संघ धावसंख्या ओघ 25 आणि 4 मोरे हे गारद झालेले.
आमिर कड़ेकर आणखी एक ओवरसीज खेळाडू आपल्याला दिसतोय. एक सुरेख चेंडू तेवढाच सुरेख फटका पिलर लेंगचा हा चेंडू एक सिंगलने खातं खोलतोय. आपलं स्ट्राईक आपल्या जवळ ठेवेल आणि आता मात्र निम्म्या षटकांचा खेळ समाप्त आणि 26 धावा धाव फलकावर 4 गडी बाद. समर्थ गावस एक षटका टोकतोय फुलटा चेंडूर बाद 9 धावा करत आणि आता मात्र उरलेत अजूनही 24 चेंडू. त्यामध्ये एका ध्रुव षटक येणं बाकी. काय होईल सामन्यात, काय घडेल, काय बिघडेल? 80 धावांचा पल्ला या ठिकाणी असा पूर्वार्य संघ गाठेल का की दुसऱ्या बाजूने धारगड डायनामोचे गोलंदाज आपल्या पुरीच्या गोलंदाजाने केलेल्या गोलंदाजाला साजेशी गोलंदाज करतील का हे येणारी वेळच सांगेल. आणि या उरलेल्या 24 चेंडूसाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय कॉमेंट्री कक्षामध्ये बदल होतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या दिवसात पहिल्यांदा घेऊन जातोय आपल्याला एक सुजित गवस मॅन फ्रॉम दोडामार्ग या समालोचकाकडे. धन्यवाद. धन्यवाद अजय सर. पहले प्रीमियर लीग 2021 आज तीसरा दिन और तीसरे दिन का शुरू होता हुआ पहला मुकाबला. मैं सुजीत गावा सभी का बहुत बहुत स्वागत करता हूं. मेरे साथ हैं मेरे दोस्त सचिन सावंत और जय भोसले जी. ये पहला मुकाबला पहली पारी और 4 ओवरों का खेल यहीं पर समाप्त हो चुका है. 4 विकेटों के नुकसान पर फिलहाल स्कोर है 26. रमेश गेंदबाज पॉइंट की दिशा में कब करने का प्रयास. एक रन मिलेगा, दूसरे का प्रयास किया है, जब तक पहुंच पाएंगे. गेंद सीमा रेखा को लांघती हुई. स्कोर पहुंच चुका है 30 रन और 5वें ओवर क्या आगाज होता हुआ इस चौके के साथ. तो अच्छी शुरुआत इस 5वें ओवर की. प्रमुख 4 बल्लेबाज वापस लौट चुके हैं सस्ते में. अब यहां से एक साझेदारी होना बहुत ही आवश्यक है चॉइस हसापुर टीम के लिए. धरगढ़ डायनामाइट्स बनाम एचवाईएस वॉरियर्स हसापुर. फिर मरतबा उसी दिशा में एक निस्मार केवल एक रन. एक रन के हिसाब के साथ स्कोर बढ़ता हुआ 31-31 रन. प्रीमियर लीग 2021 एक बेहतरीन प्रतियोगिता. इस बार वाया लॉन्ग ऑफ की दिशा में कोई गलती नहीं और एक बेहतरीन कैच. 5वां विकेट गिरता हुआ एचवाईएस वॉरियर्स हसापुर टीम का. थोड़े से मुश्किल में होते हुए पारी. विकेट का बहुत जल्द पतन होता हुआ. स्कोर है फिलहाल 31-31 रन. 5 विकेटों के नुकसान पर एचवाईएस वॉरियर्स हसापुर. अगर एक बड़ा लक्ष्य यहां पर रखना है धारगढ़ डायनामाइट्स के सामने तो रुकना होगा बल्लेबाजों को. समझबूझ वाली बल्लेबाजी दिखानी होगी मैदान के अंदर. पांव जमाने होंगे लेकिन फिलहाल वो दिख नहीं रहा है मैदान के अंदर. बहुत सस्ते में 5 बल्लेबाज वापस लौट चुके हैं और अब स्नेहल नाम का ये नया बल्लेबाज जाता हुआ मैदान के अंदर. 5वां ओवर फिलहाल प्रगति पर अब तक अच्छा घटा है गेंदबाज की ओर से. पहली गेंद पर एक चौका आया जरूर लेकिन उसके बाद अच्छी वापसी गेंदबाज रमेश द्वारा. अमीर और स्नेहल ये जोड़ी फिलहाल हसापुर टीम की ओर से. अमीर रहेंगे स्ट्राइक पर. इस बार रिवर्स करने का प्रयास और कामयाबी मिलेगी अमीर को. 6 रनों का इशारा आता हुआ स्कोर बढ़ता हुआ 37. ये दूसरा बड़ा शॉट इस पहली पारी का. समर्थ के बल्ले से आया था एक पहला बड़ा शॉट और अमीर के बल्ले से ये दूसरा.
स्कोर पहुंच चुका है 37 रन, 5 विकेटों के नुकसान पर। जोखिम भरा रन लेने का प्रयास, लेकिन नकारा स्ट्राइक के बल्लेबाज से। जरूरत है नहीं इस तरह की जोखिम की इस वक्त, क्योंकि 5 विकेट बहुत जल्द गिर चुके हैं। एक साझेदारी करना आवश्यक है फिलहाल। लॉर्ड फुल टॉस लॉन्ग ऑन की दिशा में, एक रन इसी बीच पूरा होता हुआ, एक रन का इजाफा और 5 ओवरों की समाप्ति के बाद 5 विकेटों के नुकसान पर स्कोर। चल या फुड़े ये जोड़ी फिलहाल उड़ाने का प्रयास तो था जरूर, थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद, संपर्क हुआ नहीं और हर्षद की इस ओवर की शुरुआत बढ़िया होती हुई। अमीर हैं स्ट्राइक पर, एक दाएं हाथ के बल्लेबाज, एक बड़ा शॉट आ चुका है उनके बल्ले से पिछले ही ओवर में, इंतजार रहेगा उनकी टीम को। इस बार गति में परिवर्तन, चकाया बल्लेबाज अमीर को, ये समझ बूझ वाली गेंदबाजी होती हुई गेंदबाज हर्षद द्वारा। जानते हैं छठा ओवर है, हाथ खोलने का प्रयास रहेगा, लेकिन फिलहाल दबाव बनाने का प्रयास होता हुआ गेंदबाज हर्षद द्वारा। स्कोर रुकता हुआ 38 रन। गेंद हवा में और ये छठा विकेट गिरता हुआ एचओएस वॉरियर्स हसापुर, लड़खड़ाती हुई पारी फिलहाल। छठा ओवर फिलहाल प्रगति पर, 6 विकेटों के नुकसान पर स्कोर है 38 रन। लगातार अंतराल से विकेटें गिर रही हैं, ये थोड़ी सी मुश्किल रहेगी। एक साझेदारी होने की जरूरत थी, लेकिन फिलहाल विकेटें गिर रही हैं। अब जिम्मेदारी कौन उठाएगा, एक सम्मानजनक लक्ष्य तक कौन पहुंचाएगा, देखने वाली बात होगी। सवाराम नए बल्लेबाज है फिलहाल स्नेहल का साथ निभाने के लिए। स्कोर है 38। और ये छठा ओवर अब तक बेहतरीन घटा है। फिर भटवा बल्ले का किनारा, थर्मल की दिशा में गई गेंद जरूर, एक रन मिलता हुआ। स्कोर बढ़ता हुआ 39 रन। नया बल्लेबाज सवाराम स्ट्राइक पर रहेगा। स्ट्राइक पर है फिलहाल सवाराम। बिल्कुल चढ़ में स्कोर की दिशा में, एक रन पूरा हुआ है जब तक गेंद थ्रू हो पाती। एक रन के साथ स्कोर बढ़ा हुआ 40 रन,
छह विकेटों के नुकसान पर एचवाईएस वॉरियर्स हसापुर पहली पारी में बल्लेबाज करते हुए। इस बार मिलेंगे चार रन आखिरकार इस छठे ओवर की आखिरी गेंद पर। इस चौके के साथ स्कोर में हुआ इजाफा, स्कोर पहुंचता हुआ 44-44 रन। छह विकेटों के नुकसान पर छह ओवरों की समाप्ति के बाद एचवाईएस वॉरियर्स हसापुर, लेकिन बेहतरीन गेंदबाजी हुई है हरेक गेंदबाज के द्वारा। प्रयास हो रहा है एक बड़ा लक्ष्य रखने का, लेकिन अब तक कामयाब नहीं हो रहे हैं बल्लेबाज। लगातार अंतराल से विकेटें गिर रही हैं और बेहतरीन गेंदबाजी हो रही है धरगढ़ डायनामाइट्स की ओर से। अक्षय गेंदबाज टीम की ओर से सातवां ओवर लेकर सवार राम रहेंगे स्ट्राइक पर। स्कोर है 44 यानी 44 रन। अब हाथ खोलने का वक्त आ चुका है। पहली ही गेंद कोई रन नहीं। अक्षय गेंदबाज शुरुआत करते हुए इस सातवें ओवर की। अगर एक बड़ा लक्ष्य रखना है तो इस वक्त बड़े शॉट लगाने की जरूरत है, वो प्रयास आपको करना होगा। एक और लाजवाब गेंद, प्रयास तो बहुत ही बढ़िया, सीमा रेखा के नजदीक बिल्कुल। बाई के रूप में यहां पर दो रन खाते में जुड़ते हुए दो रनों के साथ स्कोर बढ़ता हुआ 46-46 रन। सातवां ओवर फिलहाल प्रगति पर है। अक्षय गेंदबाज मतलब प्रयास तो हो रहा है, लेकिन एक दो इस तरह से आगे बढ़ रहे हैं। फिर एक बार 22 के रूप में स्कोर बढ़ता हुआ 47-47 रन। प्रयास तो हो रहा है बड़े शॉट लगाने का, लेकिन गेंदबाजी कमाल की हो रही है फिलहाल। हर एक गेंदबाज पूरी तरह से कोशिश करता हुआ। फिर मरतबा बिल्कुल चढ़ में गेंद, एक रन पूरा होता हुआ दूसरे का प्रयास, जोखिम भरा दूसरा रन भी लगभग पूरा होता हुआ। स्कोर बढ़ता हुआ 49-49 रन। जैसे भी आए रन आना बहुत आवश्यक है एचवाईएस वॉरियर्स हसापुर टीम के लिए। वही कोशिश होती हुई दोनों ही बल्लेबाजों के द्वारा, एक सम्मानजनक लक्ष्य तक पहुंचने का प्रयास हो रहा है। स्कोर है 49-49 रन। इस पास पर किरशा में घुमाया है, देखना होगा अंपायर का निर्णय और छह रनों का इशारा आता हुआ। स्कोर बढ़ता हुआ इन छह रनों के साथ 55-55 रन आखिरकार। बड़ी देर बाद इसे एक बड़ा शॉट आता हुआ, पहला छक्का इस स्नेहल के बल्ले से। स्कोर 55-55 रन। आखिरी गेंद इस सातवें ओवर की। लोअर फिल्टर्स एक रन के लिए धकेला है मिड विकेट की दिशा में। एक रन के साथ सातवां ओवर समाप्त होता हुआ और छह विकेटों के नुकसान पर एचवाईएस वॉरियर्स हसापुर ने बनाए हैं सात ओवरों की समाप्ति के बाद 56 यानी 56 रन। बचा है आखिरी ओवर, बची है छह गेंदे, बचे हुए आखिरी ओवर में कितने रन बना पाते हैं, कितना बड़ा लक्ष्य यहां पर रखते हैं देखने वाली बात होगी, क्योंकि सामने वाली टीम में उस तरह की बल्लेबाजी मौजूद है। तो कम से कम 65-70 तक पहुंचने का प्रयास रहेगा।
चौके बन चुके हैं 56-56 रन। अगर यहां से 70 तक भी पहुंचते हैं तो एक सम्मानजनक लक्ष्य रहेगा और वहां तक पहुंचने के लिए प्रयास करना होगा बल्लेबाजों को। गेंदबाजी अब तक लाजवाब हुई है। इसके बाद जो मुकाबला होगा परसों 21 हरमल और माउली क्रिकेटर्स तो सेम के बीच में, दोनों ही टीमों को कप्तानों का यहां पर बुलाना चाहूंगा। परसों 21 हरमल और माउली क्रिकेटर्स तो सेम, बोथ द कैप्टन प्लीज रिपोर्ट टू कमेंट्री बॉक्स। देवेन गेंदबाज से पहली गेंद अपसाइड की दिशा में, प्रयास तो हो रहा है लेकिन जैसे कि पहली ओवर के से लेकर अब तक बेहतरीन गेंदबाजी हो रही है धारगढ़ डायनामाइट्स की ओर से, इस वजह से रोकने में कामयाब रहे हैं अब तक 56 रनों के ऊपर। कैच का मौका तो था जरूर यहां पर, थोड़ी सी मिसफील और बेहतरीन एफर्ट होते हुए बल्लेबाज के द्वारा 2 रन पूरे होते हुए स्कोर वर्तमान 58 पूरी तरह से झोंक दिया अपने आप को बल्लेबाज ने, जानते थे मुश्किल में है, यहां पर विकेट गंवाने का मौका था जरूर लेकिन पूरी तरह से प्रयास 100% देते हुए मैदान के अंदर, इसकी जरूरत है फिलहाल। स्नेहल बल्लेबाज पूरी तरह से कोशिश करते हुए अपने विकेट को बचाने का, इस बार अड़बल्ला घुमाने का प्रयास, गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं, गई विकेट के बाद के पास रन होने की तमाम संभावनाओं को समाप्त करते हुए स्कोर फिलहाल रुकता हुआ 58-58 रन। इस बार बल्ला तो घुमाया है मिड विकेट की दिशा में, देखना पड़ेगा लेकिन एक बेहतरीन कैच, बहुत ऊंची गई थी गेंद लेकिन निगाहें हटाई नहीं और 7वें विकेट का पतन होता हुआ फिलहाल एचवाईएस वॉरियर्स हसापुर टीम का। स्कोर है 58-7 विकेटों के नुकसान पर, आखिरी ओवर फिलहाल इस पहली पारी का, परसों 21 हरमल और माउली क्रिकेटर्स तो सेम, नेक्स्ट मैच बोथ द कैप्टन प्लीज रिपोर्ट टू कमेंट्री बॉक्स। परसों 21 हरमल एंड माउली क्रिकेटर्स तो सेम, लक्ष्मण नए बल्लेबाज चाहते हुए मैदान में अंदर, स्कोर है फिलहाल 58-58 रन, एक आठ बड़े शॉट की दरकार रहेगी एचवाईएस वॉरियर्स हसापुर टीम को। अगर एक आठ बड़ा शॉट लगता है तो 65 तक पहुंचने में कामयाब रहेंगे। लेकिन प्रयास में कामयाबी नहीं मिलेगी क्योंकि गेंदबाज पूरी तरह से अपना हुनर यहां पर दिखाते हुए, स्कोर फिलहाल रुकता हुआ 58-58 रन। अंडर 22 यानी नए उभरते हुए गेंदबाज, लाजवाब गेंदबाजी मिड ऑफ की दिशा में, बेहतरीन फील्डिंग थ्रो हुई है लेकिन तब तक 1 रन पूरा और जिस मौका मिला है गेंदबाज देवेन को उस मौके का पूरी तरह से भुनाते हुए और अपनी प्रतिभा को यहां पर दर्शाते हुए गेंदबाज देवेन इसी के साथ 7 विकेटों के नुकसान पर एचवाईएस वॉरियर्स हसापुर टीम की पहली पारी समाप्त हुई है। 59 रन यानी 59-60 रनों की आवश्यकता है धारगढ़ डायनामाइट्स को अपनी पहली जीत के लिए। परसों 21 हरमल और माउली क्रिकेटर्स तो सेम, इन दोनों ही टीमों के बीच में खेला जाएगा अगला मुकाबला। परसों 21 हरमल और तुझी जी को दी खेल का फूलो दी गाँव के रहे कसले संगल एक सारा दौड़ दी युवा
जन्म ही आमची पाटी कशी सारखी चलिया पुढे चवला वाटर घालू दी चल या फुडे चल या फुडे आवडचा पाठलाग न करू देणे या उद्देशाने गोलंदाजी मारकोटी गोलंदाज अमीर गडेकर गोलंदाज मार्क वरती सज्ज होतो सायकल वरती फलंदाज अमोल पहिला बैला चेंडू अमीर याचा पहिला चेंडू सुंदर झेलबाजची संधी मात्र होती शॉर्ट लॉन्ग ऑफ क्षेत्रात ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध होता त्या ठिकाणी चेंडू जाते झेल बहुधा सुटतो परंतु एक प्रयत्न मात्र झेल टिपण्याचा सुरेख पाहायला मिळतोय एक धावी सौभासाची पूर्ण पाहायला मिळते पहिल्या बैला चेंडूवरती अमोलच्या बॅट मधून निघणारी एक धावी सांघिक धावफलक चांगल्या फलकाला सुरुवात करून देतो आणि त्यानंतर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती सुनील हा फलंदाज यावेळी सज्ज होतोय स्ट्रायकिंगवरती वैयक्तिक कुठेतरी पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी पहिला बैला चेंडू सुनीलसाठी सुरेखरित्या पाहायला मिळतो निश्चितच सन्मानपूर्वक खेळलेला फटका आणखी तेच पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या ही स्थिरावली जाते केवळ एका धावावरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आमिर यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय झेल सुटतोय आणि सुटलेला झेल बहुधा एक धाव निर्माण करण्याची संधी उपलब्ध होते
निश्चितच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि चेंडू फळीचा संपर्क वैसा चुकतो. फसलेला फटका चेंडू बराच वेळ हवेत होता. निश्चितच त्या ठिकाणी शॉर्ट ऑफ स्क्वेअर लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक उपलब्ध होता. त्याच्याकडे एक संधी मात्र निर्माण झाली होती झेल टिपण्याची, परंतु ही संधी बहुधा क्षेत्ररक्षक दवडतो आणि निश्चितच पुन्हा एकदा संधी निर्माण होते धावबाद करण्याची, परंतु फेक ही गायशी खराब आणि प्रतिस्पर्धी संघाला एक धाव मात्र सहजासहजी प्राप्त करते. यावेळेस मात्र सुंदर चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला पूर्णपणे नामुराद करून ठेवतो. यष्ट्यांचा वेळ घेणारा हा चेंडू यष्ट्यां वरती आदळतोय आणि बहुधा खेळी समाप्त पाहायला मिळते ती फलंदाज सुनील याची केवळ एक धाव करत. सुनील हा फलंदाज बहुधा पुन्हा एकदा माघारी ठरतोय. धावा फलक स्थिरावतोय केवळ दोन धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात. साठ धावा 48 चेंडूंचा खेळ म्हणजेच एक माफक असं आव्हान निश्चितच म्हणावं लागेल, परंतु या माफक आव्हानाचा पाठला करताना प्रतिस्पर्धी संघाला कैसा सलामीच्या षटकात एक धक्का देण्यास मात्र सक्षम ठरतोय तो गोलंदाज अमीर. आणि कर्णधाराने जी जबाबदारी आपल्या खांद्यावरती दिली होती ती जबाबदारी मात्र पहिल्या वहिल्या षटकात योग्यरित्या पार पडतो. प्रतिस्पर्धी संघाचा हुकमा एका सलामीच्या फलंदाजाला लवकरात लवकर तंबूत धाडण्यात यश प्राप्त होते तो गोलंदाज अमीर याला. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला सलामीच्या षटकात धक्के द्यावेत. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाचे मनसुबे उधळून लावावेत. आपल्या संघाला एका सुस्थितीत नेऊन ठेवावं याच मार्गक्रमणावरती पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावरती मार्गक्रमण करतोय. प्रतिस्पर्धी संघाचा नवोदित फलंदाज अक्षय नाईक हा स्ट्राईक इनवरती. अक्षयसाठी आखूड टप्प्याचा चेंडू याही वेळेस स्थिती निर्माण होते झेलबाजची आणि आल्या पावली माघारी ठरतोय. पहिल्या वहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारावा गुरुणचे मनसुबे उडवून लावावे हा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न काहीसा असफल ठरतोय. आणि या असफल प्रयत्नात ज्या प्रकारे फलंदाज मैदानात गेला होता त्याच प्रकारे आल्या पावली तो माघारी परततो आणि निश्चितच हा दुसरा धक्का बसतो तो केवळ दोन धावा त्या फलकावरती असताना. कशी केविलवाणी स्थिती मात्र पाहायला मिळते. एका बाजूला जर बघायला गेलं तर 48 चेंडू 60 धावा म्हणजे एक माफक आव्हान, पण या आव्हानाचा पाठलाग करताना थोडी संत आणि सावध सुरुवात करावी लागेल. पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न, परंतु तडजोड आणि एक सुरेख गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवणारी गोलंदाजी अमीराची पाहायला मिळते. एक साखळदंड मात्र हा लावतो या मैदानावरती दोरखंड बहुधा पायात बांधतो तो म्हणजे फलंदाजांच्या आणि एक सुरेखरित्या गोलंदाजी आमिर याची आणि त्यानंतर पुन्हा एकदा उर्वरित चेंडू घेऊन आमिर. यावेळेस मात्र हॅट्रिकची संधी निर्माण पाहायला मिळते आणि या पहिल्या वहिल्या षटकात महत्वाचे तीन फलंदाज माघारी पटवण्यात एक यश प्राप्त होत आहे. हॅट्रिक नोंदवतो या मैदानावरती अमीरा गोलंदाज आणि एक सुरेखरित्या गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाची केविलवाणी अवस्था ती म्हणजेच दोन धावांवरती तीन मोहरे हे तंबूत पाहायला मिळत आहेत. पहिल्या वहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 60 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निश्चितच ज्या प्रकारच्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र मैदानावरती पाहायला मिळत नाहीये. तीन मोहरे गारज होत आहेत आणि केवळ दोन धावा अशी केविलवाणी अवस्था या मैदानावरती. विनंती आहे माऊली क्रिकेटर तोरसेम संघाचा कर्णधार कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचं टॉस साठी या. माऊली क्रिकेटर तोरसेम संघाचा कर्णधार पहिले षटक समाप्त होते. एक
सुंदर गोलंदाजी पहिल्या बॉलला षटकात सहाशे म्हणजे समाप्तीनंतर केवळ दोन धावा धाव फलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यात आणि 60 धावांच्या आवाराचा पाठलाग करताना काहीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. परंतु तेवढीच स्वप्नवत सुरुवात मात्र पाहायला मिळते ती गोलंदाजाकडून. कर्णधारांनी दिलेली भूमिका योग्यरित्या पार पडतो आणि त्यानंतर नवीन गोलंदाज मैदानात ऋषिकेश सज्ज होतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या वाला षटकात आमिर याने केली तीच गोलंदाजी मी या षटकात साध्य करेन हा आत्मविश्वास बहुधा आपल्या संघात निर्माण करतो आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज हा गोलंदाजी मार्क करते. ऋषिकेश सामना करेल डाव्या हाताचा फलंदाज. समांतर खेळला फटका बॅकफुटवर जातोय चेंडूला हलकेच पंच करतोय दिशा देतोय. शॉट फायनल क्षेत्रात एक धाव ही सहजासहजी पूर्ण करताय दोनही फलंदाज. एके धावांशी संघाची धावसंख्या जी बऱ्याच वेळ स्थिरावली होती दोन धावांवरती ती पुढे सरसावते मजल मारते ती तीन धावांवरती. संत आणि सावध सुरुवात ही निश्चितच करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती सावधरित्या फटके खेळावे लागतील. एक पार्टनरशिप या मैदानामध्ये निश्चित करावी लागेल भागीदारी रचावी लागेल आणि त्यानंतर मात्र धावांचा उच्चांक गाठावा लागेल तो फलंदाजांना. सुंदर चेंडू बॅटला जातो फलंदाज केवळ पंच करतो सन्मान देतोय सन्मानपूर्वक फटकेबाजी निश्चितच करावी लागेल. सन्मान हा चेंडूवरती निश्चितच पाहायला मिळतोय. सलामीच्या षटकात निश्चितच पडझड झाली आणि त्यानंतर मात्र यावेळी संत आणि सावध सुरुवात ही पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषिकेश यावेळेस मात्र बॅकफुटात कट करण्याचा प्रयत्न काहीसा आखूट टप्प्याचा चेंडू होता निश्चितच ऑफसाईडच्या दिशेने बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न हा फलंदाजाच्या फलंदाजाकडून पाहायला मिळतोय. हर्षद आणि शुभम ही जोडी यावेळेस मैदानात आपल्या संघासाठी पाहायला मिळते. गोलंदाज ऋषिकेश हा पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा अटेम्प्ट पाहायला मिळतो. चेंडू बराच वेळ हवे ट्रॅव्हल करतो क्षेत्रक्षक चेंडूवरती येत आहे तर हाराची स्थिती दोन क्षेत्रक्षकांमध्ये काहीसा मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते आणि ज्या ठिकाणी मात्र झेल ठरू शकला असता त्या ठिकाणी झेल सुटतो आणि हा सुटलेला झेल प्रतिस्पर्धी संघाला धावा देण्यास कारणीभूत ठरतोय. ज्या ठिकाणी फलंदाज बाद ठरू शकला असता त्या ठिकाणी मात्र एक जीवनदान प्राप्त होतोय ते फलंदाजाला. परशू 21 हर्मल माऊली क्रिकेटर्स तोळसे दोन्ही संघांना विनंती आहे की आपण कृपया समजून कक्षाकडे यायचंय. काहीसा व्यत्यय हा निर्माण होतोय. क्षेत्ररक्षक बहुधा दुखापतग्रस्त अशा करेन ही दुखापत किंवा छोटीशी असो. दुखापतग्रस्त खेळाडू बाहेर येतो त्याची जागा घेण्यासाठी नवोदित खेळाडू हा मैदानात सज्ज होतोय.
सुरेख गोलंदाजीचं प्रत्यक्षिक या मध्ये होतं निश्चितच पाहायला मिळतंय, कारण प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत पूर्णपणे जकडून ठेवतोय तो गोलंदाज। ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या वेळेला षटकात पाहायला मिळाली त्याचंच प्रत्यक्षिक दुसऱ्या षटकातही पाहायला मिळते, आणि त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख खेळ करावा हेतून गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय। क्रिकेटचा फेस्टिवल या मैदानावरती रंगतोय तब्बल एक तारीख पर्यंत, या मैदानावरती क्रिकेटचे सामने पाहायला मिळतील, सुंदर स्पर्धा, एक नेत्रदीपक आयोजन या मैदानावरती। अखुट टप्प्याचा चेंडू फलंदाज बॅकफुटवर जातोय, हलके दिशा देतोय, कट करतोय, स्क्वेअर कटचा एक सुंदर फटका पाहायला मिळतो, तेवढंच तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। यावेळेस मात्र दोन क्षेत्ररक्षक रिले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय, तर रिले क्षेत्ररक्षणाचा एक सुंदर नमुना दोन क्षेत्रसमोरून पाहायला मिळतोय। माऊली क्रिकेटर्स तोरसेम संघाचा कर्णधार, माऊली क्रिकेटर्स तोरसेम संघाचा कर्णधार आपल्याला अंतिम बुकार लास्ट कॉल देण्यात येतो। कृपया विनंती आहे आपण लवकरात लवकर समोरच्या कक्षाकडे म्हणजेच कमेंट्री बॉक्सकडे यायचंय। आमचे आयोजक आपली वाट पाहत आहेत, माऊली क्रिकेटर्स तोरसेम संघाचा कॅप्टन। ऋषिकेश यावेळेस मध्ये काहीसा लो फुट चेंडू बॅट वरती सुंदर फटका, विंडीला घास चेंडू होतो मिड विकेट क्षेत्रात, सुरेश क्षेत्रक्षण जोपर्यंत पाहायला मिळतं, पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये। मला वाटतं समर्थ गायस क्षेत्राच्या चेंडू वरती येतोय, चेंडू अडवतोय, परत त्याची फेड जोपर्यंत केली जाते तोपर्यंत केवळ एक धाव, आणि या एकेरी धावण्याशी सांघिक धाव फलक तब्बल पुढे सरसावतोय, धाव फलक तब्बल पोहोचतोय तो आठ धावांवरती, आठ धावा या धाव फलकावरती सुरेख गोलंदाजी, आणि तेवढ्याच क्षेत्ररक्षणात लाभलेली सात, पहिल्याच झेल उडाला होता तो सुटला, परंतु त्यानंतर आमिरचा एक सुंदर चेंडू निशब्द करून टाकणारा चेंडू फलंदाज सुनील याला, त्यानंतर मात्र गड्यांची पडझड हे निश्चितच पाहायला मिळते, तब्बल तीन फलंदाज हे गारद होत आहेत, तंबूच्या दिशेने परत आहेत, आणि त्यानंतर मात्र सावध खेळ हा दोनही फलंदाजांकडून पाहायला मिळतोय। शुभम आणि हर्षद ही जोडी मैदानात टिकते, आणखीन गड्यांची पडझड होणार नाही याची दक्षता घेत आपला संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न या जोडीकडून। गोलंदाजीचा जर विचार करायचा गेला तर गोलंदाज आमिराची सुंदर गोलंदाजी, एका षटकात एक चेंडू निर्धाव, दोन गडी बाद, तीन गडी बाद आणि केवळ दोन धावा, तर साथीचा गोलंदाज ऋषिकेश याची सुंदर गोलंदाजी, आणि त्यानंतर त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत नवीन गोलंदाज गोलंदाज होतो तो गौरेश हा गोलंदाज, सुरेख गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांकडून, आणि त्यांच अनुकरण करावं या हेतून गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती गौरेश सज्ज होतोय। तर नवोदित फलंदाज एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न करतात, एक भागीदारी याचावी, त्यानंतर हाणामध्ये षटकात मोठे फटके खेळावे, तर सात धावांच्या आव्हानाचा पाठला यशस्वीरित्या करावा या हेतून स्ट्राईक इनवरती यावेळेस फलंदाज हर्षद, एक काहीसा अखूट टप्प्याचा चेंडू निश्चितच बॅकफुटवर त्या चेंडूला दिसण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, स्क्वेअर लेग क्षेत्रासाठी चेंडूवरती येतो, हलकेच चेंडू अडवतोय, परतची फेड जोपर्यंत केली जाते विकेट किपरच्या हातात तोपर्यंत केवळ एकच धाव, सुंदर क्षेत्राची सजावट काहीशी पाहायला मिळते, फैलाविलं क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षक डीप पॉईंट क्षेत्रात, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, तसंच मिड विकेट क्षेत्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। डाव आणि उजव्याची जोडी मैदानात, हेच कारण की कर्णधार गोलंदाजाला वारंवार क्षेत्राची सजावट ही बदलावी लागते, पुन्हा एकदा डावाचा फलंदाज स्ट्राईक इनवरती, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टोळण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतोय, जमिनीला घास चेंडू येतोय, क्षेत्राच्या चेंडूवरती येतोय, चेंडू अडवतोय, परतची फेर करतो तोपर्यंत केवळ एक धाव निघते, या एकेर धावांचे सांघिक धाव फलक पुढे सरसावतोय तो म्हणजेच दुहेरी आकडा दहा धावांवरती, दहा धावा धाव फलकावरती गोलंदाज गौरेश सुंदर गोलंदाजी, आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ आणि केवळ दोन धावा खर्ची घालतो, आणि पुन्हा जर तिसरा चेंडू घेऊन गौरेश फलंदाज सफल होतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु एक धाव ही सहजासहजी पूर्ण, दुसरी धाव बहुधा नाकारतोय, समाधान हे मानावं लागतंय केवळ एकेर धावावरती, आणि या एकेर धावांशी अंगिक धाव फलक पुढे सरसावतोय, नेल्सन फिगर अकरा धावांवरती, नेल्सन आकडा अकरा धावा ही धावा फलकावरती पाहायला मिळते, गोलंदाज गौरेश याची सुरेख गोलंदाजी, एकेर दोन धावसंख्येवरती मात्र भर द्यावा लागतो या दोनही फलंदाजांना, एका बाजूने फलंदाज हर्षद तर साथ देतोय शुभम ही जोडी मैदानात, गौरेश हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज फुडी चेंडू घेऊन,
शेड्यू पुनः एकदा पाहायला मिळतो सुंदर क्षेत्ररक्षण डाइव लगावतो शेड्यू वरती ताबा मिळवतो सुरेख फेक ही पाहायला मिळते परंतु दोन धावा मात्र पूर्ण करतात दोन्ही फलंदाज सुंदर क्षेत्ररक्षण नमुना हा पाहायला मिळतो परंतु दोन धावा घेण्यापासून काही रोकू शकत नाही फलंदाजाला या दोन धावा धावसंख्येचं खातं थोडंफार सोडण्यास मदत करतात धावसंख्येचं खातं वरती धावफलक पोहोचतोय तब्बल 13 धावांवरती मुन्नाचं सुंदर क्षेत्ररक्षण क्षेत्र गोलंदाज कौरश पुनः एक सज्जोस चेंडू एक कवर ड्राइव ऐसी नंतर दीपक फटका पाहायला मिळतो चेंडू वरती झपकन चित्रशक चेंडू वरती येतोय समर्थ गोलंदाज चेंडू वरती येतोय तोपर्यंत केवल एक धाव षटकात विचार करायचा गेला तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त 4 चेंडूंवरती एकेरी धाव म्हणजेच सिंगल आणि एका चेंडूवरती दोन धावा म्हणजेच 6 धावा धाव फलकात या षटकात गणल्या जात आहेत कैसा व्यक्त हा निर्माण होतो या मैदानावरती सामना चलिया फुडे दीपक भाऊ चलिया फुडे आमचं एकवट एकच जाप गोयचे नाव वैर का चल या फुडे फलंदाज रिवर्सिकचा फटका मारण्याचा प्रयत्न करतो चेंडू हा कैसा शरीरापासून दूर फेकतो आणि हेच कारण बहुधा ठरतोय की चेंडू निर्धाव गणला जातोय धावसंख्येच्या खात एका कमी धावसंख्येवर निश्चितच पाहायला मिळतं 3 षटक 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतो आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक 14 धावांवरती ज्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकात आमिर कडून पाहायला मिळाली त्याच प्रकारची गोलंदाजी गौरेश आणि ऋषिकेश करतायत ऋषिकेश आणि गौरेश यांचा जर विकेटचा कॉलम पाहायला गेला तर तो रिकामी पाहायला मिळतोय परंतु धावा मात्र या कमी खर्च करतायत केवळ 6-6 धावा या दोन षटकात निघतायत म्हणजेच 12 चेंडूत 12 धावा हेच कारण ठरतो की प्रतिस्पर्धी संघ जो फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतोय तो एका कमी धावसंख्येवरती पाहायला मिळतोय धरगड डायनामाइट संघ गोलंदाजी सुरेखरित्या केली परंतु फलंदाजीत मात्र काहीसे तंत्र बिघडतंय ज्या फलंदाजांवरती एक जबाबदारी होती सलामी सुंदर द्यायची होती ते फलंदाज काहीसे खराब कामगिरी करतायत आणि त्यानंतर मात्र हे दोन फलंदाज डाव सावरण्याचा प्रयत्न करतायत चौथ्या षटकास प्रारंभ नवीन गोलंदाज स्नेहल माईक बहुधा सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर ट्रॅव्हल करतोय गोलंदाज क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या हातात डाव्या हाताचा फलंदाज शुभम याला पूर्णपणे निशब्द करून ठेवतोय हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न शुभम याचा परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क चुकतो आणि हा चुकलेला संपर्क मात्र एक निर्धाव चेंडू बनण्यास कारणीभूत ठरतोय पूर्णपणे गोलंदाजांचा बोलबाला या मैदानावरती पाहायला मिळतोय निश्चितच आणि या मैदानावरती मात्र सुरेख आणि वाखाण नजिक गोलंदाजी त्यावेळेस लोफुलटॉस चेंडू दिशा देण्याचं काम हा फलंदाज करतोय कवर क्षेत्राच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध होता चेंडू वरती येतोय 3 नंबरची जर्सी परिधान केलेला क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय चेंडू अडवतोय परतीची फेर जोपर्यंत केली जाते तोपर्यंत एक धाव स्ट्राईक बदलते डाव्या हाताचा फलंदाज हा नॉन स्ट्राईक एंडवरती उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आणि त्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदलाव त्याच्यावेळी क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटच्या पटांगणावरती डावा आणि उजवा हा फलंदाज असतो त्यावेळी निश्चितच मात्र क्षेत्ररक्षक कर्णधार गोलंदाज यांना मात्र काहीशी क्षेत्ररक्षणात बदलाव हा करावा लागतो परवा क्षेत्ररक्षणात बदलाव हा पाहायला मिळतो एक व्यूहरचना एक व्यूह हा रचला जातो या मैदानावरती फलंदाजाविरुद्ध एक व्यूह रचावा सापळा रचावा आणि फलंदाजाला जखडून ठेवावं फलंदाजाला गारद करावं हा हेतू मात्र गोलंदाज आणि कर्णधाराचा आणि त्याच गोलंदाजीवरती गोलंदाज सज्ज
आखूर टप्प्याचा चेंडू मोठा फटका एक परवणी पाहायला मिळते. चेंडू मात्र बहुधा ट्रॅव्हल करतोय मिडविकेट क्षेत्राच्या ढोक्यावरून चेंडू सीमारेषा पार आणि बऱ्याच वेळची प्रतीक्षा पाहायला मिळते. एक मोठा फटक्याची आवश्यकता होती तो प्रतीक्षा मात्र संपते अखेरकार. फलंदाजाला यश प्राप्त होते मोठा फटका खेळण्यात आणि या डावातील पहिला वहिला मोठा फटका हा फलंदाज हर्षदच्या बॅटमधून पाहायला मिळतो आणि या षटकारान अशी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय तब्बल 21 धावांवरती. स्नेहलच्या षटकाची सुरुवात सुरेख झाली. पहिला चेंडू निर्धाव गणला त्यानंतर एक धाव निघाली परंतु त्यानंतर मात्र हर्षद जो विलंब होता षटकाराचा तो मात्र काहीसा खारिज करतोय आणि एक मोठा फटका हा बऱ्याच वेळानंतर हर्षदच्या बॅटमधून काहीसा आत्मविश्वास दुणावतो आपल्याला मैदानावरती सेट करतो. शेवट फटकेबाजी करण्याचा प्रयत्न हर्षदचा. यावेळेस बॅक टू द बॅक. यावेळेस मात्र फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा बाहेर. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा फटका. काहीसा लेस्टिक वरील चेंडू होता दिशा भरकटला होता गोलंदाज आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र घेतोय फलंदाज. एक नेत्रदीपक फटकेच्या जोरावरती 6 धावांशी सांघिक धावफलक पुढे सरसवतोय तब्बल 27 धावांवरती. साठ धावा एक माफक आव्हान होतं परंतु त्याची सोय पाठलाग करताना सुरुवात मात्र काहीशी खराब परंतु त्यानंतर मात्र दिलासा देतोय. माझ्या बॅटमध्ये ती क्षमता आहे माझ्यामध्ये तो आत्मविश्वास आहे असा ठणकावून सांगतोय बहुधा फलंदाज हर्षद आपल्या संघसाथीदारांना आणि बऱ्याच वेळानंतर हर्षदसाठी मात्र टाळ्या पाहायला मिळतायत या मैदानावरती. दोन षटकार खेचल्यानंतर काहीसा दुणावलेला आत्मविश्वास आपल्या साथीला घेत हर्षद पुन्हा एकदा पाहायला मिळतो स्ट्राईक इनवरती. तर सजवलेली क्षेत्ररक्षण हे हर्षदसाठी. यावेळेस मात्र सुरेख फटका दिशा देतोय. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल करतो एक धाव मात्र जमिनीलगतच्या चेंडूवरती पाहायला मिळते. दोन चेंडूंवरती दोन मोठे फटके परंतु त्यानंतर मात्र स्वतःवरती काहीसा संयम ठेवतोय फलंदाज. जाणतोय आपल्या विकेटचं महत्व आणि त्यानंतर मात्र एक सन्मानपूर्वक फटका खेळतो आणि हा सन्मानपूर्वक फटका प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध एक धाव मिळवून देतोय तो धारगळ डायनामाइट संघाला. या एकी धावेशी सांघिक धावफलक पुढे सरसवतो तब्बल पोहोचतो 28 धावांवरती आणि एक नवं चैतन्य पाहायला मिळते. नवीन पालवी मात्र या मैदानावरती फुटते ते धारगळ डायनामाइट संघाला एका महत्वपूर्ण लढती दरम्यान. आखूर टप्प्याचा चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल करतोय कलर क्षेत्रात एक सुरेख फटका कवडाऊटचा पाहायला मिळतो. बराबर थोंड शिकच पाहायला मिळतो आणि ज्या ठिकाणी मात्र केवळ एक धाव ठेवू शकली असती त्या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपाची एक धाव म्हणजे काहीस गचाळ क्षेत्ररक्षण बहुधा पाहायला मिळतो आणि हे गचाळ क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरतोय ते हर्षदच्या दोन षटकारांसाठी. जे दोन षटकार हर्षदने खेचले ते दोन षटकार मात्र काहीसा दबाव निर्माण करतायत आणि हाच दबाव बहुधा काहीसा कारणीभूत ठरतो प्रतिस्पर्धी संघाला काहीस खराब क्षेत्ररक्षण करण्या दरम्यान. हवेसंख्येचं कितलो आनंद झाला सोय 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 वाटार फुल्ला पैसे 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 नाचे 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 ट्रू ट्रॉफी चालिया पुढे दीपक भाऊ चालिया पुढे आमचं एक वाट एकच जाम तुमचे नाव वैर कैसे सिद्ध तुझी जिकोरी खेळ कला फुलू दी गावचे राहिला कसले सगळे चालान तोड दी युवा शक्त ही आमची पटी कशी नासांची चलिया पुढे चलिया पुढे चवला वाटर घातू दी मैदाची गुळी ही सगळ्या दिका नाचू दी दीपक भाऊ नाव तुझे तळा गळा घातू दी हरायला ते करू दी युवा शक्य जागू दी सळसळता तर रगत अस्मिताय जागू दी ट्रू ट्रॉफी चलिया पुढे दीपक भाऊ चलिया पुढे आमचं एकवट एकूच जाम गोयचे नाव वैर काग चल या पुढे. धन्यवाद सचिन. कम टोटल का ये मुकाबला लेकिन क्या गजब का मुकाबला. बॉल मत
इस गेंदकीपर है आड़े बल्ले के साथ खेला हुआ मिड विकेट मैदान की दिशा में एक स्ट्रोक एक सिंगल निकलेगा जो सिंगल के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ जो कि 31 रन स्कोरबोर्ड पर। हर्षद ने दो छक्के लगाए एक हैट्रिक भी मुकम्मल यहां पर हो चुकी है आमिर की और जिसके चलते इस प्रतियोगिता की यह दूसरी हैट्रिक है। कल आमिर सालगांवकर ने हैट्रिक बनाई थी ध्रुव ओवर में और हैट्रिक बनाने वाले दोनों खिलाड़ियों के नाम है आमिर। लेफ्ट हैंड के बल्लेबाज अब स्ट्राइक पर है शुभम के बल्ले से करारा स्ट्रोक गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए लेफ्ट हैंड बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ एक छक्का लड़खड़ा रही थी पारी पहले 3 विकेट मात्र 2 रनों के ऊपर गिरे थे। हैट्रिक मुकम्मल हुई थी शायद ऐसा लग रहा था कि मैच में वापस आने नहीं देंगे लेकिन उसके बाद शानदार बल्लेबाजी यहां पर हर्षद मातोंडकर की और गेंदबाज जो कि है लक्ष्मण भट्ट के नाम से जाने जाते हैं और इनके ऊपर दावा बोला छक्का लगा दिया एक तगड़ा स्ट्रोक लगा दिया मिड विकेट के ऊपर से बेहतर स्ट्रोक जैसे गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा के बाहर। पीपीएल 2021 आज का तीसरा दिन और तीसरे दिन का ये पहला मुकाबला और 59 रन बनाए थे 8 ओवर में जीतने के लिए 60 रनों का लक्ष्य रखा था। शायद यही मुकाबला 70-75-80 तक का चला जाता तो शायद बात बन सकती थी कुछ ना कुछ करने का मौका बन सकता था। सदतीस रन स्कोरबोर्ड पर 30 रन चाहिए मात्र मुकाबला जीतने के लिए और गेंद जमीन के सारे बैक टू द बॉलर खेल दिया इसे रन लेने की गुंजाइश नहीं जानते हैं बड़ा टोटल अभी अचीव करना नहीं है क्योंकि कम टोटल बचे हैं और वो तो शायद बन ही पाएंगे ध्रुव ओवर आना अभी भी बाकी है और उससे पहले जो कि रन बनाने पड़ेंगे कोई जोखिम लेने की आवश्यकता नहीं इसी सोच के साथ बल्लेबाजी कर रहे हैं दोनों बल्लेबाज। और इस बार आगे निकले थे ऑप्शन से बाहर हल्के हाथों से खेल दिया पॉइंट पर स्नेल थे गेंद को जब तक फील्ड करे थ्रो उतना सटीक नहीं 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर दिए और 2 रन के साथ टोटल जो कि 39 और संभव प्रयास किया जा रहा है हसनपुर वॉरियर्स की ओर से एक ब्रेक थ्रू दिलाया जाए लेकिन बेहतरीन बल्लेबाजी सोच भी मेरे बल्लेबाजी नजर आ रही है और साथ साथ अटैकिंग बल्लेबाज हर्षद मातोंडकर अभी भी मैदान के बीच में मौजूद है। अच्छी गेंदबाजी मयूर बोरकर की और साथ साथ आमिर कड़ेकर की अच्छी गेंद फिर एक बार बैक टू द बॉलर का स्ट्रोक का बेहतरीन फील्डिंग 7 ओवर समाप्त होता है पांच ओवरों का खेल समाप्त टोटल जो है 39 यानी कि अब 18 गेंदों का खेल बाकी और जीतने के लिए और 21 रनों की है आवश्यकता 18 गेंदे और 21 रन 18 डिलीवरेज एंड 21 रन्स रिक्वायर्ड। आज के दिन की अगर बात की जाए आज के दिन में ओवरसीज खिलाड़ियों का ही बोलबाला रहा है और अंपायर का इशारा अमर ओवर ध्रुव ओवर का आता हुआ ये ओवर काफी मायने रखेगा अगर इस ओवर कसावट भरा रहा तो शायद आने वाले ओवर में रन बनाने के लिए काफी दिक्कतों का सामना करना पड़ेगा। और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर फिर एक बार नजर आ रहे हैं हैट्रिक टेकर बॉलर जो कि आमिर कड़ेकर जिन्होंने बल्लेबाजी में भी शानदार बल्लेबाजी अपनी टीम के लिए की थी 11 रन बनाए थे और गेंदबाजी में 3 विकेट भी चटकाए और लेकिन इस बार नहीं बख्शेंगे हर्षद मातोंडकर के बल्ले से निकलता और एक तगड़ा शॉट ताकत भरे स्ट्रोक दोनों ओवर से खिलाड़ी आमने सामने और इस बार जीत तो हुई है बल्लेबाज की अपने कद का पूरे पूरे इस्तेमाल करते हुए और गेंदबाज की स्पेस का इस्तेमाल करते हुए तगड़ा शॉट गेंद को बीच बल्ले के बीचों बीच लिया और भेज दिया सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए शानदार स्ट्रोक जानदार दमदार स्ट्रोक 45 रन टोटल स्कोरबोर्ड पर। इस बार हवा में टाइम नहीं कर पाए गेंद के नीचे खिलाड़ी
ऐसा मैच अंदर को चलता कर दिया। अब 15 रन की आवश्यकता है, हर्षद मातोंडकर को आउट कर दिया है, 14 विकेट है उनके खाते में। क्या मैच में ट्विस्ट फिर एक बार निकलेगा यह आने वाला समय तय करेगा, लेकिन उससे पहले लाजवाब गेंदबाजी, छक्का लगा था इसके पहले गेंद के ऊपर, लेकिन उसके बाद तुरंत वापसी कर दे और खतरनाक अंदाज में बल्लेबाजी कर रहे थे उस हर्षद को वापस का भेज दिया पहले में। मैदान के अंदर युवा बल्लेबाज जिनको कृष्णा सातपुते के नाम से जाना जाता है, तो सर्वेश खानोलकर मैदान के अंदर जाते हुए और इस मैदान के ऊपर भारी भरकम बल्लेबाजी किए, इस मैदान के ऊपर ढेर सारे रन बनाए इस खिलाड़ी ने। क्या गजब का मुकाबला, 15 रनों की आवश्यकता, इस प्रतियोगिता के दूसरे हैट्रिक मुकम्मल कर दिया आमिर कड़ेकर ने। अब देखना है क्या वापस ले आएंगे अपने टीम को इस मुकाबले के दौरान। ओल क्या लाजवाब गेंदबाजी, गोली की रफ्तार से गेंद विकेट कीपर के हाथ में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से, कुछ गुनगुनाते हुए सीटी बजाते हुए विकेट कीपर के दस्तानों में। ऐसी गेंदबाजी हो तो बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं होता, बल्ला आने से पहले गेंद निकल चुकी थी विकेट कीपर के हाथ में। लाजवाब गेंदबाजी, एक छक्का जरूर लगा था इस पर ओवर की पहली गेंद पर, लेकिन उसके बाद खतरनाक अंदाज में बल्लेबाजी करने वाले हर्षद को वापस भेजा और अब अच्छी गेंदबाजी और इस बार आगे निकले थे खेलने के लिए, शॉर्ट मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, सिंगल तब तक बनाते हुए। अब 14 गेंदे बाकी है, 14 गेंदों में 14 रनों की है आवश्यकता। डिपेंडेबल चैंपियन एक तरफ हसनपुर वॉरियर्स और दूसरी तरफ देखा जाए इस साल पहली बार पेंडियम प्रीमियर लीग में हिस्सा ले रही है टीम धारगा डायनामाइट्स। आमने सामने पहली बार भिड़ंत हो चुके हैं और इस बार हो गए, लेकिन खिलाड़ी से दूर सारे रन गेंद को रोक नहीं पाए। ये प्राइस चौका सर्वेश के बल्ले से निकल रहा है शानदार चौका और साथ साथ 50 रन भी पूरे होते हैं धारगा डायनामाइट टीम के, 50 रन पूरे, 10 रन दूर अपने जीत से। जब से प्रीमियर लीग का आगाज हुआ है ये दोनों टीमें इसमें हिस्सा ले चुकी है और ये मिनी हरेगा पर स्ट्रोक, सिंगल तो जरूर निकलेगा वहां पर। गौरेश के खिलाड़ी एक रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 51 में, अब गेमें बची है 12 और जीतने के लिए रन चाहिए मात्र 9। अच्छा मुकाबला देखने को मिल रहा है इस मैदान के बीच में, पेनेम प्रीमियर लीग 2021 और क्रिकेट ऐसा खेल आपने देखा है इस मैदान पर। इस मैदान की शुरुआत हुई थी जेडपी ट्रॉफी से, उसके बाद निकला ध्रुव ट्रॉफी, उसके बाद निकली पेनेम प्रीमियर लीग। इस मैदान के ऊपर हमने देखा देश के रक्षा मंत्री को आते हुए, इस मैदान के ऊपर हमने देखे इस राज्य के सभापति को प्राइस डिस्ट्रीब्यूशन के लिए आते हुए, क्या क्या नहीं देखा, सुरेश रैना को देखा, वरुण ऐरान को देखा और अगले साल शायद दीपक जी हमें आमदार ट्रॉफी का सौभाग्य आपके बदल प्राप्त होगा, ये आशा करते हैं और आपको भी शुभकामनाएं देते हैं। बारह गेंदे और 9 रन, लक्ष्मण गेंदबाजी के लिए। ओ इस बार तगड़ा शॉट, बड़ा शॉट, ताकत बड़ा स्ट्रोक, लेकिन सुपरमैन के सर के ऊपर से सनसनाता दंगलाता छक्का, ये है कृष्णा सातपुते की पेशकश। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, लक्ष्मण के ऊपर धावा बोला इस पहली गेंद के ऊपर।
और इस बार आड़े बल्ले के साथ खेलने की कोशिश, सिंगल तो जरूर निकलेगा, खुद गेंदबाज भाग रहे हैं, क्या दूसरे की मांग हुई, जी नहीं, एक ही रन के ऊपर संतुष्ट, एक रन के साथ मैच को लगभग अपने गिरफ्त में कर चुके हैं, टोटल पहुंचा जो कि 58 रन, दो रन दूर अपनी जीत से, सोचा नहीं था मैच का नतीजा यहां तक निकलेगा, क्योंकि दो रन के ऊपर हैट्रिक हो चुकी थी, तीन विकेट चटकाए थे पहले ओवर में, लेकिन उसके बाद बेहतरीन वापसी दारगा डायनामाइट्स की। ओ इस बार ये मारे के बार मैच समाप्त इस ओवर में, बेहतरीन बल्लेबाजी रही है यहां पर अर्षद मातोंकर की, साथ साथ उनका बेहतरीन साथ दिया वो पहले बल्लेबाज शुभम ने, तीन छक्के लगाए अपने पारी में शुभम ने, और अभिजीत रहे नॉट आउट, वैताची गुरी ही सगळ्या दिगांनांचू दी, दीपक भाऊ नाव तुझे कळा कळा गाजू दी, हरायला ते करू दी युवा शक्ती जागू दी, सळसळता तरळ रंगत अस्मिताय जागू दी।